जिल्हा मध्यवर्ती बँकेत निवडणुकीचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता। परवापर्यंत सगळ्या चर्चा आमच्या सुरू होत्या। सर्व पक्ष एकत्रितपणे लढावं असं ठरलेलं होतं। जागा वाटपही झाली होती, जवळपास नावही निश्चित झाले होते। परंतु काल आधी काँग्रेस आणि नंतर काल राष्ट्रवादी काँग्रेसने एकदम यूटर्न घेतला आणि युती करायला नकार दिला आणि त्यानंतर मग आम्ही आमची पूर्ण तयारी केली। आज 100% जागेवर आम्ही जवळपास आमचे अर्ज या ठिकाणी दाखल केलेले आहेत। अजून 8 तारखेपर्यंत माघारी आहेत, चाललेत की फोन आम्हाला येत आहेत, इतर पक्षातून बोलणं होतं आहे। ठीक आहे, युती झाली तर ठीक आहे, पण नसेल तरी तर आम्ही पूर्ण संपूर्ण जागा लढण्याची व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे, तयारी आम्ही या ठिकाणी केलेली आहे। युती नाही झाली तर 100% जागेंवर या मध्यवर्ती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत आम्ही उतरणार आहोत। या निवडणुकीमध्ये ही जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक आहे, शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय ही महत्त्वाची अशी बँक आहे। गेल्या अनेक वर्षामध्ये जे बँकेमध्ये चाललेलं आहे ते या ठिकाणी लोक बघतायत आणि त्यामुळे सर्वांची अशी आमची कल्पना होती की पुन्हा एकत्रितपणे आम्ही सगळी लढावी, निवडणूक होऊ नये, एकमताने बँक चालावी, परंतु ते झालं नाही। तो आता आम्ही सर्वजण म्हणजे आपण जे सांगतात सर्वच आमचे दोन्ही खासदार, माजी खासदार, सर्व सिटिंग आमदार, माजी आमदार, सगळे जे प्रमुख कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, ते सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि आम्ही सर्वजण युती नाही झाली तर आमच्या बळावर भारतीय जनता पक्ष या ठिकाणी निवडणूक लढणार आहे नाही। कारण 4 वेळा मिटिंगा घेऊन सगळं ठरलं असताना ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसने यूटर्न घेतला आणि शेवटच्या दिवशी फॉर्म भरायचा एक दिवस आधी त्यांनी तसा निकार दिला, तर मला त्यांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे की कळत नाही आहे। म्हणजे विश्वासावर ठेवायचं आणि नंतर पुन्हा यूटर्न करायचा, हे तर मला खरं म्हणजे कुणालाही आम्हाला पटण्यासारखं नव्हतं। पण तुझे झालेलं आहे, ठीक आहे, आता झालं तर ठीक आहे, नाही झालं तर आमची तयारी तर झालेली आहे। आता आम्ही एका दिवसात थोडी धावपळ आम्हाला करावी लागली, पण तो आम्ही सर्व 100% फॉर्म या ठिकाणी आमचे भरले गेलेले आहेत उमेदवारांची। माघारीची आहे अजून जवळपास म्हणजे जवळपास 20 दिवस आता पुढचा टप्पा मोठा 3 आठवड्याचा मोठा पल्ला या ठिकाणी माघारीपर्यंत। त्यावेळेला अजून कोणाकोणाशी चर्चा होते, काय काय चर्चा होते, कोण कुठे जातं, हे अजून पुढे म्हणजे 10-15-20 दिवसामध्ये कळेल। आणि आता माघारी झाल्या की त्यानंतरच या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल। आमचे 3 महिने बैठकी झाल्या, आपण बघितलं सगळे साक्षीदार आहात, 4 वेळा बैठकी झाल्या, त्यात जागा वाटप झाली, स्वतः पालकमंत्री महोदय तेच सगळं त्यांनीच हे घडून आणलेलं होतं, त्यांनी सुद्धा बाईट दिलेलं होतं, ते सुद्धा बोललेले होते स्वतः। आणि सगळं असं असताना आणि शेवटच्या दिवशी फक्त फॉर्म भरायला 1 दिवस बाकी असताना आम्हाला युती करायची नाही, अजितदादांचा आम्हाला निरोप आलेला आहे की ते म्हणतं युती करू नका। मी म्हटलं यापूर्वी तुम्हीच मला सांगितलं की अजितदादांनी होकार दिलेला आहे, अजितदादांनी तुमचं अभिनंदन केलं आहे, हे तुम्हीच मला सांगितलं। आणि शेवटच्या दिवशी आम्हाला विश्वासावर ठेवून जाणीवपूर्वक त्यांनी मला वाटतं हा पवित्रा घेतला की आम्हाला फॉर्म भरायला संधी मिळू नये म्हणून, पण तरी आज आम्ही एका दिवसामध्ये ते सगळे फॉर्म आमचे भरले गेलेले आहेत। आव्हान वगैरे कसलं काय आव्हान आहे, समजेल निवडणुकीमध्ये काय काय नाही म्हणून आमची पुन्हा सांगेल मी की आम्ही 100% जागांवर या ठिकाणी निवडणूक लढणार आहोत, नंतर कळेल कुणाचं आव्हान कुणाला होतं।